मोठी बातमी आती आहे ते संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा करण्यात आली आहे। 6 फेब्रुवारी रोजी देशव्यापी चक्का जाम करण्यात येणार आहे। दुपारी 12 ते 3 या वेळेत सर्व रस्ते हे अडवणार आहेत। घोषणेनंतर गाजीपूर सीमेवरील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात मागील 2 महिन्यांपासून आंदोलन करत असलेला संयुक्त किसान मोर्चाकडून आज मोठा निर्णय जाहीर करण्यात आलाय। 6 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे। संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी याबद्दल घोषणा केली आहे। याच दिवशी दुपारी 12 ते 3 या वेळेत सर्व रस्ते अडवले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तसंच दिल्ली आणि आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याबद्दल तसेच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे। दरम्यान या घोषणेनंतर आता गाजीपूर सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आली आहे।